तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टक्केवारी शेकडेवारी त्याला पर्सेंटेज इंग्लिशमध्ये म्हणतात याच्यावरचे सर्व प्रश्न बघणार आहोत बेसिक टू अडव्हान्स लेवलपर्यंत ठीक आहे एक एक टाईप करून घेतो सोबत गणित तुम्हाला सुद्धा करायला देणार आहोत सोबत गणित करायचे आहे ठीक आहे चला स्टार्ट करूया हा असा पोर्शन आहे टक्केवारी पर्सेंटेज जे तुमच्या परीक्षेत प्रश्न असतो म्हणजे असतो एक दोन तीन प्रश्न असू शकतात एक्झाममध्ये कधी कधी सुद्धा असतात तर बघा तुमच्या पेपर पॅटर्नवर आधारित तुमच्या जे काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित सर्व प्रश्न घेतो आहे टाईपनुसार प्रश्न घेतो वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न असतात एकाच सारखे प्रश्न नसतात वेगवेगळ्या टाईपचे असतात चला चा। स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे शेकडेवारीमध्ये रूपांतरित करा म्हणजेच पर्सेंटेजमध्ये आपल्याला रूपांतरित करायचं आहे हे जी काही संख्या दिलेली आहे याला आपल्याला पर्सेंटेजमध्ये रूपांतरित करून दाखवायचं आहे कसं सोडवायचं झाला स्टार्ट करूया बघा थ्री अपॉन फाईव्ह थ्री अपॉन फाईव्ह लिहिले आपण आता पर्सेंटेजमध्ये किंवा शेकडेवारीमध्ये म्हटलं तर गुणीला शेकडा शंभरी लिहिते बरोबर आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा पर्सेंटेज जर काढायचं असलं तर शंभर इथे येईलच ओके आता याला याचा हे सोडून घ्या कसं सोडवायचं ते सुद्धा लक्षात घ्या लक्ष द्या याच्याकडे बघा पाच जो छेद असतो या छेदाचा याच्यासोबत काय करायचा भागाकार करायचा छेदाचा भागाकार करा तर पाच एक पाच पाच वीस शंभर पाचच्या पाण्यात शंभर येतात का पाचच्या पाण्यात पन्नास येतात पाच दहा पन्नास आणि पाच वीस शंभर ओके आता हे जे तीन आहे आणि हे वीस आहे याचा गुणाकार करायचा म्हणजे खालच्या संख्येसोबत आपल्याला काय करायचं आहे शंभरचा भागाकार करायचा आहे आणि हे जी संख्या आली याच्यासोबत गुणाकार करा तीन गुणीला वीस किती होतात सिक्स्टी आले साठ पर्सेंट हे झालं याचं फायनल आन्सर समजलं काय केलं आपण फक्त आणि फक्त काय करायचं आहे इथे बघा एकदा आणखी सांगतो लक्ष द्या हे जे फाईव्ह आहे ही इथे अशी मांडणी करून घ्यायची पटकन एवढी मांडणी केली हे जे फाईव्ह आहे याच्या याचा, याचा आणि शंभरचा काय करायचा भागाकार करायचा आता मी काही काही मुलांना भागाकार सुद्धा करता येत नाही तर बघा भागा भागाकारसुद्धा करून दाखवतो बघा पाच भागीला शंभर पाच भागीला शंभर आहे कसं पाच पाच द पाच धुणे दहा पाच दुने दहा होतात याला शून्य हाला शून्य येते आणि हा शून्य जातो वरती म्हणजेच हे झाले वीस ठीक आहे म्हणजे पाच एक पाच पाच वीस शंभर ओके आणि तीन आणि वीसच्या काय करायचं आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे तर तीन आणि तीन गुणीला वीस केले बघा तीन गुणीला वीसही करून दाखवतो हो तीन शून्य शून्य तीन दुने सहा हे झाले साठ म्हणजे साठ टक्के याचं सा, फायनल आन्सर आलं मित्रांनो किती सोपा आहे प्रश्न किती सोपा आहे हा ठीक आहे परंतु मुलं काय होतात अशा प्रकारचा प्रश्न दिसला अशा प्रश प्रकारचा प्रश्न दिसला की पटकन घाबरून जातात की याला कसं सॉल्व्ह करावं प्रश्न काय आहे वन अपॉन फोर इक्वल टू आपल्याला पर्सेंटेज काढायचा आहे या संख्येचं आपल्याला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आहे पर्सेंटेजमध्ये या संख्येला आपल्याला रूपांतरित करायचं आहे ठीक आहे एवढं समजलं आता बघा कसं करायचं कसं केलं आपण वन अप वन फोर वन अपॉन फोर लिहून घेतले शेकडेवारीमध्ये रूपांतरित करायचं आहे म्हणजे शंभर इथे येणार म्हणजे येणार ओके शंभर आले आता हे शंभर आले आता याचा काय करायचा काय केलं होतं आधीच्या गणितामध्ये आपण याचा आणि याचा काय केला होता याचा आणि याचा भागाकार करायचा छेदाचा आणि या शंभरचा भागाकार करायचा आणि अंश आणि जे याच याचं जे काही भागाकार येईल याचा गुणाकार करायचा आहे बस सिम्पल चला करूया किती होतात चार गुणीला शंभर केले तर किती होतात चार एक चार चार पंचवीस शंभर येतात ठीक आहे आणखी करून दाखवतो तुम्हाला भागाकार सुद्धा चार हे झाले शंभर चार दुने आठ हे लिहा आठ इथे इथे उरले दोन चार चारा पंचे वीस आला शून्य शून्य हे मिळाली आपल्याला पंचवीस ठीक आहे चार एक चार 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 शंभर पंचवीस होतात ओके समजलं आता बघा हा झाला भागा का रीते आता एक गुणीला पंचवीस केले तर किती होतात एक गुणीला पंचवीस बरोबर पंचवीसच होतात हे झालं याचं फायनल आन्सर समजलं किती सोपं गणित आहे खूप सोपं गणित आहे काहीच नाही केलं आहे आपण अंश आणि छेद आपल्याला असतो या वन बाय फोरचा आपल्याला शेकडेवारीमध्ये रूपांतरित करायचं होतं टक्के पर्सेंटेजमध्ये रूपांतरित करायचं होतं आपण काय केलं तर शंभरनी शेकड्यांनी याला भागाकार केला अंशासोबत गुणाकार केला आणि रा राईट आन्सर आपला आलेला आहे ठीक आहे मला असं वाटतं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल गणित पुढचं एक गणित तुम्हाला देतो ते करून तुम्ही दाखवायचं ठीक आहे आणि तुमच्यासाठी आहे शेकडेवारीमध्ये रूपांतरित करा म्हणजे पर्सेंटेजमध्ये या संख्येला मला तुम्ही पर्सेंटेजमध्ये रूपांतरित करून दाखवा आणि कमेंटमध्ये याचा आन्सर द्या ठीक आहे थ्री अपॉन फोर या संख्येला तुम्ही पर्सेंटेजमध्ये रूपांतरित करा आणि याचं कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे जेही व्हिडिओ पाहत आहे जेही जे विद्यार्थी त्यांनी प्रत्येकाने याचा मला आन्सर द्यायचा आहे ठीक आहे तर बघा काय करायचं होतं तीन तीन थ्री अप, अपॉन फोर आहे कसा भागार करायचा आहे कसा गुणाकार करायचा आहे कशी मांडणी करायची आहे तुम्हाला मी आधीच्या दोन गणितामध्ये सांगितलं आहे नसल समज तर आणखी ते रिपीट दोन गणित बघा तुम्हाला आणखी व्यवस्थित समजून जाईल चला पुढचा टाईप बघूया आपण प्रश्न काय आहे पन्नासचे पन्नास टक्के किती टाईप दुसरा आहे याच्या आधी जो टाईप होता तो वेगळा होता आता बघा प्रश्न जो आहे थोडा चेंज झालेला आहे पर्सेंटेजचाच प्रश्न आहे टक्केवारीचाच प्रश्न आहे परंतु प्रश्न चेंज झालेला आहे ठीक आहे कसं पन्नासचे पन्नास टक्के किती बघा बेसिकचे प्रश्न आहे परंतु इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही परीक्षेला जातात आणि जेव्हा तेव्हा जर तुम्हाला याचं बरोबर आन्सर आलं नाही चुकलं तर मग मार्क जातात म्हणून व्यवस्थित लक्ष द्या पन्नासचे पन्नास टक्के किती कसं काढायचं बघा मांडणी करायची सोप्पा एकदम गणित पन्नास जसे तसे लिहून घ्या चेचा अर्थ होतो गुणाकार चेचा अर्थ गुणाकार होतो व्यवस्थित लक्षात ठेवा गुणाकार ओके हे चे म्हणजेच गुणाकार होते डोक्यात फिट करून टाका पन्नास आणि हा जो टक्केवारीच्या चिन्ह आहेत याचं काय होईल भागाकारामध्ये शंभर येईल इथे ओके बस आता एवढं सॉल्व करायचं आहे हे सॉल्व करता आलं पाहिजे एक शून्य कटला एक शून्य कटला एक शून्य कटला एक शून्य कटला राहिले किती पाच गुणीला पाच राहिले हे संख्या एक पाच हे एक संख्या पाच पाच गुणीला पाच होतात पंचवीस हे झालं याचा जा फायनल आन्सर ठीक आहे पन्नासचे पन्नास टक्के किती तर पंचवीस हे पन्नासचे पन्नास टक्के आहे मित्रांनो ठीक आहे व्यवस्थित समजलं किती सोपं गणित आहे काय केलं आपण फक्त आणि फक्त याची मांडणी व्यवस्थित केली पन्नास पन्नास गुणीला पन्नास भागीला शंभर केले आणि पंचवीस हे बाकी जे बाकीचे शून्य शून्य कट केले पाच आणि पाच राहिलं त्याचा आपण गुणाकार केला पंचवीस याचं राईट आन्सर आलं रा ठीक आहे सोपं गणित आहे एक दोन आणखी गणित घेऊ आणि पुढे नंतर दुसरा टाईप घेऊ ठीक आहे आता बघा हा गणित आहे आठशे चाळीसचे वीस टक्के किती आठशे चाळीसचे वीस टक्के किती बघा कसं सोडवायचं गणित चला मांडणी करून घेऊ आधी आठशे चाळीस लिहून घ्या जसे तसे चेचा अर्थ काय होता गुणाकार होतो वीस टक्के म्हटलं आहे बघा हे आहे टक्के चिन्ह आहे तर म्हणून खाली काही शंभर येईल ठीक आहे आठशे चाळीसचे वीस टक्के आपल्याला काढून दाखवायचे ठीक आहे कसं सोडवायचं बघा याला एक शून्य कापा हे एक शून्य कटेल हे एक शून्य कटेल हे एक शून्य कटेल करा चौऱ्याऐंशी गुन्हेला दोन करा एट फोर गुन्हेला दोन ह्या दोनच संख्या उरल्या ना हे एक आणि हे एक तर काय येईल चौऱ्याऐंशी गुन्हेला दोन करा तर वन सिक्स्टी एट याचा फायनल आन्सर येईल वन सिक्स्टी एट ओके गुणाकार करून बघा जर जमला नाही तर चौऱ्याऐंशी गुन्हेला दोन केले चार दुने आठ होतात ठीक आहे आणि आठ आठ दुने सोळा होतात हे झालं याचा गुणाकारसुद्धा व्यवस्थित आला आणि हे आलं वन सिक्स्टी एट याचं फायनल आन्सर समजलं ठीक आहे पुढचं एक गणित बघूया आणखी चारशे पन्नासचे तीस टक्के किती चारशे पन्नासचे तीस टक्के किती आहे कसं काढायचं काय सांगितलं होतं मी तुम्हाला बघा चारशे पन्नास लिहून घ्या चे म्हणजेच गुणाकार होतो तीस टक्के आलेला आहे तर खाली शंभर येईल जमलं मांडणी जमली मांडणी करता आली पाहिजे एक शून्य कटेल एक शून्य कटेल एक शून्य कटेल, कटेल तर एक शून्य कटेल आता काय संख्या राहिलेली आहे तर पंचेचाळीस गुणीला तीन राहिलेला आहे आणि पंचेचाळीस गुणीला तीन जर केले तर किती होतात बघा करून पाहू आपण तीनापाचे पंधराचे पाच हात साला एक तीन चोक बारा तीन चोक बारा आणि एक तेरा तीन चोक बारा आणि एक तेरा वन थर्टी या फाईव्ह याचं फायनल आन्सर येईल मित्रांनो वन थर्टी या फाईव्ह याचं फायनल आन्सर येईल समजलं आता एक गणित तुम्हाला देतो ते गणित तुम्ही करून दाखवायचं आणि मला कमेंटमध्ये आन्सर द्यायचं ओके चला बघा गणित काय आहे सातशेचे पन्नास टक्के किती सातशेचे पन्नास टक्के तुम्ही काढून दाखवायचं आहे मला तुम्ही व्यवस्थित याचा आन्सर काढायचं मांडणी कशी करायची आहे मी सांगितल्याचे जागा जागेवर काय येईल सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे ठीक आहे याचा आन्सर काढायचं मला कमेंटमध्ये याचं उत्तर तुम्ही द्यायचं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू चला गणित काय समजून घ्या काय दिलेलं आहे टाईप थ्री आहे या गणित ठीक आहे दोन टाईप झाले आपले आता तिसरा टाईप बघा छत्तीसचे रिकामी जागा टक्के बरोबर एकशे चौ चौवेचाळीस चा रिकामी जागा टक्के बरोबर एकशे चौवेचाळीस गणित व्यवस्थित समजून घ्यायचं गणिताची मांडणी कशी करायची आहे गणित पाहता बरोबर आपल्याला समजलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये समजून गेलं पाहिजे की आता याची मांडणी कशी करायची आहे बघा खूप सोपं गणित आहे एकदम सोपं गणित आहे व्यवस्थित सांगतो लक्ष द्या बघा छत्तीस चे म्हटलं आहे तर छत्तीस गुणीला ओके छत्तीस गुणीला चेच्या जागेवर गुणाकार येतो मी तुम्हाला आधीच्याही गणितामध्ये सांगितलेलं आहे छत्तीस गुणीला रिकामी जागा दिलेली आहे काहीच नाही आहे म्हणून आपण एक्स घेऊ ठीक आहे एक्स एक एक आता टक्केवारीमध्ये टक्केचे चिन्ह आहे म्हणजेच शंभर इल शेकडा खाली बरोबर आहे आणि बरोबर एकशे चौवेचाळीस झालं एक गणित आपची मांडणी आपण केली आता काय करायचं बघा आता व्हॅल्यू कशाची काढायची आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे एक्स म्हणजे किती हे आपल्याला माहित नाही आहे ठीक आहे म्हणून एक्स इक्वल टू एक्स इक्वल टू करायचे आणि चौवेचाळीस जे येईल ते इथे येईल आता आणि गुणाकारामध्ये शंभर येईल गुणाकारामध्ये शंभर येईल आणि भागीला येईल छत्तीस भागीला छत्तीस करून घ्यायचे ठीक आहे आता हे सॉल्व्ह करायचं बघा छत्तीस एक छत्तीस छत्तीस चोक एकशे चौवेचाळीस छत्तीस चोक एकशे चौवेचाळीस होतात ठीक आहे करून बघा जर नाही समजत असेल तर करून बघा छत्तीसला चारने गुणा तुम्ही छत्तीस चौक एकशे चौवेचाळीस चा, होता ठीक आहे आणि आता राहिलं काय तर एक्स बरोबर चार गुणीला शंभर राहिले ठीक आहे हे चार आणि हे शंभर राहिले बरोबर एक्स बरोबर किती किती उत्तर येईल चार गुणीला शंभर होणार चारशे हे झालं याचं फायनल आन्सर एक्सची व्हॅल्यू काय आहे चारशे आहे म्हणजे तिथे काय येणार आहे चारशे ठीक आहे समजलं किती सोपं गणित आहे खूप सोपं गणित आहे ठीक आहे याच्यावरचे एक दोन गणित आणखी घेऊ आपण आणि मग पुढचं टाईप घेऊ ठीक आहे चला चला आता हे गणित बघा टाईप थ्रीच गणित आहे त्याच टाईपचं गणित आहे बघा अठ्ठेचाळीसचे रिकामी जागा टक्के बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी कसं सोडवायचं गणित बघा मांडणी सांगितली मी तुम्हाला कशी करायची अठ्ठेचाळीसचे म्हणजेच गुणाकार होतो ठीक आहे आता इथे काहीच नाही आहे म्हणजे एक्स ओके आणि हा शेकडेवारी म्हणजेच खाली येईन शंभर समजलं बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी लिहून घ्या आता बघा आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे या एक्सची काहीच नव्हतं तर एक्स लिहिले आपण तर एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून एक्स बरोबर एक्स बरोबर करायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी येथे येईल गुणाकारामध्ये शंभर जाईल आणि भागाकारामध्ये येईल अठ्ठेचाळीस भागाकारात अठ्ठेचाळीस येईल समजलं मांडणी तशीच केली आपण ज्या ज्या आधी जशी केली होती तशी आता अठ्ठेचाळीस आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीचा भागाकार करायचा किती होतो तर बघा अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस सखे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे करून बघा नाही जमत असेल तर करून बघा अठ्ठेचाळीस गुणीला सहा करा तुम्हाला उत्तर मिळेल ठीक आहे बघा मी अठ्ठेचाळीस गुणीला सहा करून दाखवतो अठ्ठेचाळीस गुणीला सहा केले साईन सहा एक साईन आठे साईन आठे अठ्ठेचाळीसचे आठ हातचे आले चार सहा चोक चोवीस चोवीस आणि चार किती होतात चोवीस आणि चार अठ्ठावीस होतात ठीक आहे हे झाले दोशे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे अठ्ठेचाळीस सके किती होतात तर दोनशे अठ्ठ्याऐंशी होतात मग आता सहा आता राहिलं काय सहा एक राहिलं आणि शंभर राहिलं तर सहा गुणीला आपल्याला शंभर करायचा सहा सहाचा गुणाकार शंभर सोबत करा सा कर सो तर एक्स बरोबर किती येईल सहाशे याचं फायनल आन्सर येईल सहाशे हे फायनल आन्सर येईल समजलं काय केलं आपण फक्त व्यवस्थित एकदा रिपीट सांगून देतो हे गणित म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आणखी एकदा सांगून देतो म्हणजे व्यवस्थित समजून जाईल ठीक आहे चला बघा काय करायचं आहे अठ्ठेचाळीस चे रिक्कामी जागा बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी दिलेला आहे ओके okay, काय करायचं गणितामध्ये तर पहिले मांडणी करा अठ्ठेचाळीस गुणिला इथे काहीच नाही म्हणून आपण एक्स घेतला काहीच नाही म्हणून एक्स घेतलेला आहे नाहीतर एक्स आपण गणितात कुठेच नाही आहे ठीक आहे म्हणून काहीच नाही म्हणून एक्स घेतला ओके okay, त्यानंतर टक्केवारीचे चिन्ह आहे म्हणजे तुम्ही शंभर इथे लिहून घ्यायचं शंभर लिहून घ्या इथे ओके okay, आता बघा सोबत सोबत गणित करा दोनशे अठ्ठ्याऐंशी जसे तसे लिहून घ्या झाली एक एवढी मांडणी झाली आता पुढची मांडणी करायची बघा काय करायचं आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून एक्सला आपण बाहेर करूया एक्सला बाहेर काढलं आता एक्सला बाहेर काढल्यावर आपल्याला काय पुढची मांडणी करायची आहे कशी करायची बघा हे जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशीला इथे घेऊन घ्या आधी गुणाकारामध्ये ह्या शंभर गुणाकारामध्ये शंभर होईल आणि हे अठ्ठेचाळीस जाईल छेदामध्ये अठ्ठेचाळीस छेदामध्ये जाईल बस एवढं सॉल्व्ह करायचं आता अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सखे दोनशे अठ्ठ्याऐंशी ओके okay, राहिलेली संख्या कोणती आहे सहा गुणिले शंभर राहले एक्स बरोबर एक्स बरोबर सहा गुन्हेला शंभर करून घ्या एक्सची व्हॅल्यू येऊन जाईल तुम्हाला सहाशे एक्सची व्हॅल्यू सहाशे हे झालं याचं फायनल आन्सर समजलं किती सोपं गणित आहे खूप सोपं गणित आहे फक्त व्यवस्थित तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे आणि याची प्रॅक्टिस करा जितके मी गणित करून घेतोय हे गणित तुम्ही स्वतः एका नोटबुकमध्ये लिहा आणि ते गणित स्वतः न पाहता करून बघा ठीक आहे तर तुम्हाला व्यवस्थित गणित येईल रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे गणित करत असताना तुम्ही जितकी जास्त व्यवस्थित रिव्हिजन कराल तितकं व्यवस्थित तुमचं गणित जाईल आणि तुम्ही गणितावर पूर्णपैकी पूर्ण मार्क पूर्ण घेऊ शकणार आहात ठीक आहे चला पुढचं टाईप बघूया आता हा टाईप बघा टाईप चौथा आहे हा हे गणित आहे ठीक आहे काय गणित आहे बघा एक्स बरोबर तीस वाय बरोबर चाळीस काय दिलेलं आहे एक्स बरोबर तीस दिलेले आहे बरोबर चाळीस दिले आहे तर एक्स हा वायपेक्षा एक्स हा वायपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे म्हटलाय किती टक्क्यांनी लहान आहे म्हटलाय ठीक आहे हे आहे लहान आहे तर काय करायचं आहे आपल्याला एक्स हा वायपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे हे काढायचं आहे ठीक आहे बस काय नाही करायचं सोपं गणित आहे एकदम व्यवस्थित समजून सांगतो लक्ष द्या लहान काढायचे आहे लहान लहानचे टक्के काढायचे आहे लहानचे टक्के बरोबर लहानचे बरोबर एक फक्त एवढी लाईन लक्षात ठेवा लहानचे टक्के बरोबर फरक फरक आणि कोणापेक्षा म्हटलं आहे ते लक्षात च्या पेक्षा हा एक फॉर्म्युला आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त गुणीला शंभर करा गुणीला शंभर करून घ्यायचे ठीक आहे आता याच्यातच मांडणी करा बरोबर बरोबर मांडणी करू आपण स्व सोपं गडित आहे एकदम फरक तीस आणि चाळीसमधला फरक किती आहे ते काढा तीस आणि चाळीसमधला फरक काय तर तीस आणि चाळीसचा फरक आपल्याला काढायचा आहे म्हणून आपण काय करू इथे मायनस चाळीस करू ओके आणि काय म्हटलं आहे चार म्हणजेच कोणापेक्षा म्हटलं आहे वायपेक्षा म्हणजे वायपेक्षा म्हटलं आहे म्हणून वायची किंमत किती आहे चाळीस आहे म्हणून इथे चाळीस ठेवून देऊ आपण समजलं सोपं गणित आहे एकदम तर आता आपल्याला गुणिला शंभर गुणिला शंभर आता याला सॉल्व्ह करा कसं सॉल्व्ह कराल तीस मायनस चाळीस किती होतात तीस मायनस चाळीस होतात दहा राहतात इथे आणि हे चाळीस जसे तसे खाली ठीक आहे गुन्हेला शंभर लिहून घ्या जसेच्या तसे आता याला सॉल्व करा कसं सॉल्व्ह होईल तर हा एक शून्य कटेल हा एक शून्य कटेल ठीक आहे आणि चार चारचा आणि शंभरचा काय करणार आपण भागाकार करणार गुणाकार कधी कर छेदासोबत गुणाकार होत नाही भागाकार करणार तर चार एक चार चार पंचवीस शंभर चार पंचवीस शंभर होतात करून दाखवतो नाही समजलं समजलं असेल तर भागाकारामध्ये चार ठेवा आणि इथे शंभर घ्या ठीक आहे बघा चार एक चार चार दुने आठ होतात हे आठ इथे आले ठीक आहे इथे दोन राहिले हा शून्य चार एक चार चार दोन आठ चार चिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस होतात चारा पंचवीस ठीक आहे शून्य शून्य हे झाले पंचवीस म्हणूनच आपण चार एक चार केले आणि चार शंभर किती के केले पंचवीस केले ओके डायरेक्ट बघा डायरेक्ट सोडवता आलं पाहिजे जितकं तुम्हाला फास्ट हे अशा प्रकारे सोडवता येईल तितके लवकर तुमचे फास्ट गणित होईल म्हणून असा भागागार कर करत करण्यात वेळ जातो म्हणून डायरेक्ट जितके लवकर लवकर फास्ट होकरता येतं तेवढं करायचं म्हणूनच मी कसं केलं बघा मी आणखी एकदा सांगतो हे चाळीस होते इथे आणि हे इथे शंभर होते हे शंभर होते चाळीस इथे हा एक शून्य कटला होता हा एक शून्य कटला होता चार एक चार चार पंचवीस शंभर ठीक आहे चार पंचवीस शंभर हे बघा तर याचं राईट आन्सर इन ट्वेंटी फाईव्ह हे ट्वेंटी फायू याचं फायनल आन्सर होऊन जाईल पंचवीस याचं फायनल आन्सर होईल मित्रांनो ठीक आहे समजलं बघा किती सोपं गणित आहे एकदम सोप्या टाईपचं गणित आहे आणि खूप